हे जे हा जो परिसर आहे हा आमच्या आंबी खासातील वन विभागाचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये गेली 5-6 वर्षापासून आपला जो राष्ट्रीय पक्षी आहे मोर यांची खूप अशी मोठी संख्या या ठिकाणी होती. अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण होतं, परंतु गेली 4-5 महिन्यापासून या ठिकाणी मोरांची संख्या अतिशय कमी झालेली आहे आणि ज्यावेळेस इकडं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या या लगत फॉरेस्टच्या लगत शेती आहेत तर जाताना आम्हाला 1-2 ठिकाणी मोरांची म्हणजे मोर मारल्यासारखे मारल्या तिथं पंख बिंक असे दिसलेले आहेत आणि असा जवळजवळ ह्या 2-3 किलोमीटरचा परिसर आहे तर या ठिकाणी 4-6 ठिकाणी मोरांची हत्या केल्यासारखं कोणीतरी हत्या करते आणि म्हणूनच या ठिकाणी हा मोरांची संख्या अतिशय कमी झालेली आहे. कारण मोर पूर्वी दिवसा दिसायचे आणि याच्यामध्ये कम्प्लिटली फॉरेस्ट घाट्याचं दुर्लक्ष म्हणावं लागेल, कारण इतके मोर संख्या घटूनसुद्धा त्यांना याची अजून खबर नाही. परंतु जे काही आता जे मोर बाकी राहिलेले आहेत त्यांचं तरी संरक्षण होणं महत्त्वाचं आहे आणि जर कोणी या मोरांना मोरांची हत्या करत असेल त्यांना शोधून त्यांना चांगल्या प्रकारचं शासन झालं पाहिजे. संशय स्थानिक कारण स्थानिक तर आमचे निश्चित करणार नाही, कारण आमची सर्व शेती या ठिकाणी शेजारी असल्यामुळं, परंतु आम्हाला मोराविषयी खूप प्रेम आहे. आमची अशी शंका आहे की निश्चित या ठिकाणी बाहेरचं कोणी येऊन तरी या ठिकाणी मोरांची हत्या करत असेल. ओके, तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब निवृत्त तिढोले. मौजे पानसवाडी जेठेवाडी परिसरात मोराचे पिसे आढळून आल्याचे समजले. घटनास्थळी वन कर्मचारी आले असता पिसे विखुरलेल्या स्वरूपात आढळून आले, तरी सदर मोराची शिकार वन्य प्राण्याने केली किंवा माणसाने केली याबाबत वन विभागामार्फत तपास केला जात आहे. तरी गावकरी व इतर वन कर्मचारी यामार्फत संपूर्ण परिसराची पाहणी करून याबाबत योग्य तो खुलासा केला जाईल. तरी सदर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बिबट्यांमार्फत देखील मोराची शिकार होऊ शकते. तरी सदर प्रकरणाची चौकशी करून चौकशी करण्यात येत आहे.